पुणे महापालिकेच्या वतीने पुणे शहर स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 1 मे 2012 पासून लोकनेते यशवंतराव चव्हाण पुणे शहर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून दिनांक 2 ऑक्टोबर 2012 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुण्यनगरीचे उपमहापौर दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली चकाचक पुणे ही मोहीम राबवण्यात आली. नगरसेविका अश्विनी जाधव, मोनिका मोहोळ, पुष्पा कनुजिया, जयश्री मारणे, नगरसेवक रामचंद्र कदम, दिवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष करण मानकर आणि सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच कार्यकर्ते या चकाचक पुणे या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. केळेवाडी, शिलाविहार कॉलनी, मामासाहेब मोहोळ शाळा रस्ता, रामबाग कॉलनी, ज्ञानेश्वर उद्यान रस्ता, आरती सोसायटी रस्ता आदी भागात ही मोहीम राबवण्यात आली. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेत घरातील ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून देता येऊ शकतो. तसे केल्यास पालिका कर्मचाऱ्यांचे कामही सोपे होऊ शकते आणि त्यांनाही कोणत्या प्रकारचा आजार होऊ नये हे होऊ शकते. तसेच प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन उपमहापौर दीपक मानकर यांनी केले. कोथरूड परिसर हा कचरामुक्त व्हावा यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा असेही मानकर यावेळी म्हणाले. चकाचक पुणे स्वच्छता अभियान आपण राबवत आहोत आणि या अभियानाअंतर्गत आज 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं, लालबहादूर शास्त्रींच्या जयंतीच्या निमित्तानं आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी कोथरूड परिसरामध्ये केलेलं आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी देखील या निमित्तानं आपण घेतली पाहिजे की जे तुमच्या आरोग्याची काळजी घेतात. स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत ओला कचरा सुका कचरा सेपरेट करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि कचरा पेटीतच कचरा टाकला पाहिजे आपण. हे आपल्या नागरिकांची जबाबदारी, कारण की महानगरपालिका ज्यावेळी आपल्याला मूलभूत गरजा पुरवत असते त्यावेळी नागरिकांची देखील ही जबाबदारी की महानगरपालिकेला आपण सहकार्य करायला पाहिजे, आपलं शहर स्वच्छ असायला पाहिजे, सुंदर असायला पाहिजे. ही सगळी संकल्पना नुसती मनामध्ये नको तर ती प्रत्यक्षात आपण आणायला पाहिजे. यासाठी अनेक सेवाभावी संस्था देखील या निमित्तानं पुढे आलेल्या आहेत. कोथरूड परिसरात आम्ही झिरो गार्बेजच्या संदर्भामध्ये आम्ही एक प्रकल्प राबवण्याच्या संदर्भात प्रयत्न करत आहोत की प्रत्येक प्रभागामध्ये बायोगॅस प्रकल्प आपल्याला या ठिकाणी राबवायचा आहे. या ठिकाणी असणारे आरोग्य अधिकारी देखील पद्धतीचं काम करत आहेत. क्षेत्रीय अधिकारी देखील सपकाळ साहेब आहेत, या ठिकाणी तेलकर आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत आणि चांगलं काम करत आहे ही मंडळी. परंतु नागरिक जोपर्यंत या मुवमेंटमध्ये येत नाही तोपर्यंत स्वच्छता अभियान निश्चितपणानं मार्गी लागणार नाही असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. महापौरांनी देखील पुणे शहरामध्ये हे आव्हान केलेलं आहे, त्या आव्हानाला आपण निश्चितपणे सामोरं जायला पाहिजे. या परिसरामध्ये असणारे हॉटेल व्यावसायिक असतील, मेसवाले असतील, पानाची टपरीवाले असतील यांना माझी एक विनंती राहील की आपण कुठलाही कचरा रस्त्यावरती न टाकता तो कचरा पेटीमध्येच टाकला पाहिजे आणि या स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न हा नागरिकांनीच करायला पाहिजे. स्वतःपासून जोपर्यंत आपण ही सुरुवात करत नाही तोपर्यंत कुठलंही अभियान हे निश्चितपणे मार्गी लागणार नाही हा विचार या ठिकाणी मांडणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की या ठिकाणी गांधी जयंती असेल किंवा लालबहादूर शास्त्रीच्या संदर्भात आपण जर बोलायला गेलो तर या प्रत्येकाने समाजाच्या जीवनाला एक दिशा देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे. यशवंतराव चव्हाणांनी देखील तेच काम केलेलं आहे म्हणून या दिशेवरती ह्या मार्गावरती जाण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि हे अभियान चकाचक पुणे हे अभियान आपण निश्चितपणे राबवलं पाहिजे आणि तो संकल्प सिद्धीला नेण्याचं काम आपण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे. या ठिकाणी आपले जे कर्मचारी आहेत पुणे महानगरपालिकेचे सफाई कामगार त्यांच्या आरोग्याचं देखील या निमित्त आपल्यासाठी एवढं काम करत असतात. एक दिवस जरी त्यांनी सुट्टी घेतली तर आपल्यावरती या संदर्भामध्ये आरोग्याच्या दृष्टीकडे किती प्रॉब्लेम्स निर्माण होतात हे आपण पुणेकरांनी अनेक वेळा पाहिलेले. परंतु यांना देखील साथ देण्याचा फक्त ही त्यांची जबाबदारी नाही, ही जबाबदारी नागरिकांची देखील आहे आणि नागरिकांनी देखील या संपूर्ण अभियानाअंतर्गत चांगलं काम करावं ही विनंती या निमित्तानं करतो, एक आव्हान या निमित्तानं करतो की आपला सगळ्यांचा सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे. आपली नैतिक जबाबदारी आणि ही जबाबदारी आपण यशस्वीरित्या पार पाडावी